दिल्ली ते गुरुग्रामला जोडणाऱ्या द्वारका एक्सप्रेसवेच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. कॅग अहवालातून हा खुलासा झालाय. कॅगच्या अहवालानुसार 29.06 किलोमीटर लांबीच्या द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचा खर्च 14 पटीनं जास्त करण्यात आलाय. कॅगने आपल्या अहवालात म्हटलं आहे की द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट समितीनं 18.20 कोटी रुपये प्रति किलोमीटर दरानं मंजुरी दिली होती, परंतु रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं बांधकाम करणाऱ्या कंपनीला 250.77 कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने खर्चाची रक्कम मंजूर केली. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील भाजप सरकारवर टीका केली आहे. देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, देशात सर्वसामान्य माणसांना श्वास घेतला आला पाहिजे, हुकुमशाही धार्जीने सरकार येता कामा नये म्हणून जागेसाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका आहे असं देखील दानवे म्हणाले. हे पहा, सगळ्या केंद्राच्या सरकारच्या सगळ्या कोणत्याही काही गोष्टी असतात याची जबाबदारी ही पंतप्रधानाची असते. जर तुम्ही क्रेडिट सगळ्या गोष्टीचं घेता तर डिसक्रेडिट सुद्धा याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. एका किलोमीटरला 250 कोटी, 18 कोटीचे आपण 20 कोटी, 25 कोटी, 50 कोटी, 18 × 2 = 36 कोटी होईल असं समजू शकतो. 250 कसे होतात? म्हणजे 18 कोटीच्या हिशोबाने केलं तर ज्या 250 कोटीमध्ये जवळपास 14-15 किलोमीटर किलोमीटर रस्ता होऊ शकतो याच्यात हा 1 किलोमीटर होतोय. आपण हे समजू शकतो 18 × 20 होऊ शकतं, 22 होऊ शकतं, 25 होऊ शकतं, 36 होऊ शकतं, 18 × 36, पण 250 कसं? आणि म्हणून या सगळ्या याची कारण आताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरचे सगळ्या प्रपोजल्स पंतप्रधानाच्या कार्यालयातून मान्यतेला जातात. त्या खात्याच्या मंत्र्यांना अधिकार नाही आहे केंद्रामध्ये, नुसते गाड्या घेऊन फिरण्याचा अधिकार, यांना काय अधिकार आहे केंद्राच्या मंत्र्यांना? राज्यमंत्र्याला तो कुत्र पण विचारत नाही, पण कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही. पंतप्रधान कार्यालयात यांच्या विभागाचे सचिव बसलेले, तिकडून क्लिअर आल्यावरच यांना करता येतं, म्हणजे यांना करायचे अधिकार नाही आहे, यांना छोटं मोठं करायचा अधिकार आहे. आणि म्हणून जर 250 कोटी पर किलोमीटर खर्च याच्यात झाला असेल 18 कोटीच्या ऐवजी, तर याला पंतप्रधानाचं कार्यालय PMO जबाबदार आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.